आणि अद्यापही एवढे दिवस झाले तरी सुद्धा म्हणजे पूर येऊन 2.5 महिने होत आले, मराठवाड्यामध्ये बरंच अतिवृष्टी झाली, तरी सरकार काही निर्णय घ्यायला तयार नाही, शेतकऱ्याला दिलासा द्यायला तयार नाही। मला सरकारला एकच इशारा द्यायचा आहे, आमचा दसरा जर का कडवट झाला, आम्हाला जर का दसरा साजरा करता येणार, कारण आमच्याकडे आता नाहीच काय, कडवट झाला तर एकच सांगतो राज्यकर्त्यांना, तुमची दिवाळी आम्ही गोड होऊन देणार नाही। आणि मग त्याचाही निर्णय आम्हाला ऊस परिषदेमध्ये घ्यायचा आहे, आणि अशा प्रकारचा निर्णय आजच्या या बैठकीमध्ये झाला एवढं सांगतो, धन्यवाद। आणि अद्यापही एवढे दिवस झाले तरी सुद्धा म्हणजे पूर येऊन 2.5 महिने होत आले, मराठवाड्यामध्ये बरंच अतिवृष्टी झाली, तरी सरकार काही निर्णय घ्यायला तयार नाही, शेतकऱ्याला दिलासा द्यायला तयार नाही। मला सरकारला एकच इशारा द्यायचा आहे, आमचा दसरा जर का कडवट झाला, आम्हाला जर का दसरा साजरा करता येणार, कारण आमच्याकडे आता नाहीच काय, कडवट झाला तर एकच सांगतो राज्यकर्त्यांना, तुमची दिवाळी आम्ही गोड होऊन देणार नाही। आणि मग त्याचाही निर्णय आम्हाला ऊस परिषदेमध्ये घ्यायचा आहे, आणि अशा प्रकारचा निर्णय आजच्या या बैठकीमध्ये झाला एवढं सांगतो, धन्यवाद।